तर नागपूर ग्रामीणमध्ये चरणसिंग ठाकूर सध्या भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. 7662 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. तर महायुती 163 आणि महाविकास आघाडी 110 जागांवर आघाडीवर. भाजप 98, शिवसेना 38 आणि राष्ट्रवादी 27 जागांवर आघाडीवर. महायुती 163 आणि महाविकास आघाडी 110 जागांवर आघाडीवर. तर महाविकास आघाडीमध्ये मोठा बदल, पवार गट मोठा पक्ष ठरताना दिसतोय. काँग्रेस 35, ठाकरे गट 30, तर पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीची मोठी पिछाट होताना या ठिकाणी दिसत आहे. 106 जागांवर केवळ महाविकास आघाडी आघाडीवर आहे. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील हे आघाडीवर आहे. तर पाथर्डी शेवगावमध्ये अपक्ष घुलेंची आघाडी कायम आहे. 7000 मतांनी ते पुढे आहे. पाथर्डी शेवगाव महत्वाची बातमी म्हणजे भाजप 102 जागांवर पोहोचली आहे. भाजप 102 जागांवर आघाडीवर. भाजपचे 2019 105 आमदार होते आणि आता भाजप 102 पर्यंत पोहोचली आहे. तर वांद्रेपूरमध्ये वरुण सरदेसाई आता 2260 मतांनी आघाडीवर आहेत. झिशान सिद्दीकी हे पिछाडीवर आहे. तर वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई आघाडीवर. दुसऱ्या फेरी अखेरीस वरुण सरदेसाई यांची आघाडी कायम. तर चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील आघाडीवर आहेत. 3500 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. तर भाजप शिवसेना आणि अजित पवार गट मिळून महायुती 171 जागांपर्यंत पोहोचलेली आहे. भाजप 102 जागांवर आघाडीवर. शिंदेची शिवसेना 42 आणि राष्ट्रवादी 27 जागांवर आघाडीवर. काँग्रेस 35, ठाकरे गट 26 आणि पवार गट 41 जागांवर आघाडीवर. महाविकास आघाडीची पिछाट, माहिती 171 जागांवर आघाडीवर. तर चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. 3500 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. महायुतीचा आकडा सातत्यानं वाढतोय. 173 जागांवर आता महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी 101 जागांवर आघाडीवर आहे.